नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर। मी संदीप गणोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा, ते पण घरबसल्या। तुम्हाला कुठेही माई सेवा किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जायची गरज नाही, तुम्ही तुमच्या घरबसल्याच ऑनलाईन अर्ज करायचा कसा करायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासोबतच कोणती डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहे, JPG करायचे आहे, PDFमध्ये करायचे आहे, किती KB करायचे याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासोबतच कास्ट व्हॅलिडिटीचा जो आपल्याला ॲप्लिकेशन नंबर असतो तो नंबर कुठे मिळतो, कुठे असतो, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे। तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी। तर मी इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्च करून घेत आहे। तर इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। ती फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे। मी फर्स्ट वेबसाईट ओपन करून घेत आहे। त्यानंतर तुम्हाला या होमपेजवर रिडायरेक्ट करण्यात येईल। याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पेजवर येऊ शकता। त्यानंतर तुम्हाला इथे सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागेल, तर मी इथे रजिस्ट्रेशन यावर क्लिक करणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे मिस्टर मिसेज जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं। तर मी ते तुम्ही लहान मुलीचे सुद्धा जर काढत असाल तर तुम्हाला इथे लहान मुलीचे सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचं फर्स्ट नेम, त्यांचं मिडल नेम म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव, त्यानंतर तुम्ही इथे त्यांचं सरनेम टाकून घ्यायचं। तर मी इथे सरनेम टाकून घेतलेलं आहे। लक्षात द्या, लहान मुलीचे सुद्धा तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकता, यामध्ये काही अटी नाही आहे। त्यानंतर एक ईमेल आय डी टाकायचा, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा। मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो पण तुम्ही मोबाईल नंबर दिला असेल त्यावर एक 6-digit OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। तर मी इथे OTP व्हेरीफाईड केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डीसुद्धा चालू होऊन ईमेल आय डी द्यायचा आहे, बंद ईमेल आय डी द्यायचा नाही, कारण तो पण आपल्याला व्हेरिफाईड करायचा आहे। त्यानंतर पासवर्ड टाकून आणि ह्या कॅप्चर जसा का तसा फिल करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल, तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी म्हणजेच तुमचा युजर आय डीमध्ये तुम्हाला तुमचा जो ईमेल आय डी टाकलेला तो ईमेल आय डी टाकायचा आहे आणि पासवर्ड आपण जो पासवर्ड क्रिएट केलेला असेल तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे। लक्षात द्या, जर तुम्ही फॉरगेट पासवर्ड केला तर तुम्हाला तुमचा पासवर्डसुद्धा फॉरगेट करता येईल। त्यानंतर ह्या कॅपचा फिल करायचा आहे, लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळतं। तुम्हाला सर्वात आधी तुमचा ईमेल व्हेरीफाईड करायचा, तर ईमेल व्हेरीफाईड करण्यासाठी तुमच्या मेलवर जायचं आहे आणि तुम्हाला जो पण तुमचा मेल असेल तो मेल बॉक्स खोलायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला एक ईमेल आला असेल तो ईमेल व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं लॉग इन हे होऊन जाईल। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। त्यानंतर इथे आय ॲग्री करायचं आहे। आय ॲग्री केल्यानंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कशासाठी कास्ट व्हॅलिडिटी काढायचं आहे, एज्युकेशनसाठी की इलेक्शनसाठी? तर मला एज्युकेशनसाठी हवं आहे, तर त्यामुळे मी इथे एज्युकेशन सिलेक्ट केलेलं आहे। तुम्हाला ज्या पण कारणासाठी हवं असेल त्यानंतर तुम्हाला इथे एज्युकेशन सिलेक्ट केल्यानंतर ज्या पण एज्युकेशनसाठी हवं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट जे काही असेल ते। तर मला इथे 12वी सायन्ससाठी हवं आहे, त्यामुळे इथे 11वी 12वीचा ऑप्शन फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जे पण तुमचं एज्युकेशन असेल ते सिलेक्ट करायचं, मी इथे 12वी केलेलं आहे। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। तर मी इथे सबमिट करून घेत आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे त्यांचं नाव हे ॲटोमॅटिकली जे रजिस्ट्रेशनमध्ये आहे तेच शो होईल। लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन करताना स्पेलिंगमध्ये मिस्टेक करू नका, कारण जे तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये स्पेलिंग राहील तेच सर्टिफिकेटमध्ये राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्पेलिंगमध्ये मिस्टेक करायची नाही। त्यानंतर तुमच्या कास्टवर जसे नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे खाली, तर इथे कास्टमध्ये नाव असल्यावर। त्यानंतर तुम्हाला एक आधार नंबर टाकून घ्यायचा, जो पण त्यांचा आधार नंबर असेल तो। त्यानंतर त्यांची डेट ऑफ बर्थ जी असेल ती डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे। तर मी ते डेट ऑफ बर्थ टाकून घेत आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर डेट प्लेस, तर ही डेट प्लेस तुमच्या एकतर तुमच्या TC वरसुद्धा मिळेल किंवा तुमच्या बर्थ सर्टिफिकेटसुद्धा मिळेल। तर जी पण तुमच्या TC वर किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल ती प्लेस टाकायचं आहे, इतर कोणतंही प्लेस टाकायचं नाही आहे। तर तुमचं जिथे जन्म झालेला आहे ती ठिकाणी ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे पण कॅटेगरी असेल कास्टची ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे OBC असल्यामुळे इथे OBCवाल्यांना ओपन अदर बॅकवर्ड क्लास निवडायचा आहे, ज्यांची OBC असेल त्यांना ओपन बॅकवर्ड क्लास, जे पण त्यांची जे पण कास्ट असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर जे पण तुमची सबकास्ट असेल माई कुंभी जे काही असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेंट कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे। तर लक्षात द्या, ज्याचे पण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढणार आहे त्याचे कास्ट सर्टिफिकेट असणेच खूप गरजेचं आहे। तर ज्यांचे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढता येणार नाही, तर त्यामुळे तुम्हाला आधी कास्ट काढावे लागेल।
त्यानंतर इथे कास्ट नंबर टाकून घ्यायचा, मी इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकून घेत आहे। त्यानंतर इथे तुम्हाला त्यांची जे पण इश्यू डेट असेल ती इश्यू डेट टाकून घ्यायची आहे, मी ते इश्यू डेट टाकून घेत आहे जे पण त्यांची इश्यू डेट असेल। तर अशा प्रकारे तुम्हाला त्यांची इश्यू डेट जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे। ही इश्यू डेट तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर खाली असेल आणि हा जो ॲप्लिकेशन नंबर असतो कास्ट सर्टिफिकेटचा हा तुम्हाला इथे मी दाखवल्याप्रमाणे इथे वरती तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे तुमचा हा कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो। त्यानंतर तुमचा जो पण जिथून पण तुमची कास्ट इश्यू झाली आहे ते तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे। त्यानंतर जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला SDO ने दिली आहे, कलेक्टरने दिली आहे की तहसीलदारने दिली आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर हे तुम्हाला इथे खालच्या भागामध्ये मी दाखवल्याप्रमाणे इथे तुमचे जे कास्ट असते त्या कास्टच्या खालच्या भागाला इथे जिथे साईन दिलेली आहे इथे तुम्हाला तुमची SDO ने दिली आहे। तर माझ्या याच्यातमध्ये SDO ने दिली आहे त्यामुळे मी इथे SDO सिलेक्ट करत आहे म्हणजे सब डिस्ट्रिक्ट ऑफिसर। तर इथे तुम्हाला सब डिव्हिजन ऑफिसर। त्यानंतर तुम्हाला इथे जे ठिकाण असेल ते ठिकाण तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे जोडले कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही इथे जोडणार आहे, तर तुम्हाला जे पण डॉक्युमेंट्स आता जो ॲप्लिकेंटची TC आपल्याकडे असते तर ती तुम्हाला जोडायची आहे, तर त्यावर क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे ॲप्लिकेंटची TC जोडणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ग्रँडफादरची TC असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। जर असेल तुमच्याकडे लक्षात द्या, हा जर डॉक्युमेंट्स तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा अपलोड करावा लागतो। त्यानंतर तुम्हाला इथे फादरची TC, तर माझ्याकडे फादरची TC असल्यामुळे इथे फादरची TC सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर ग्रँडफादरचा जर तुमच्याकडे असेल TC तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, माझ्याकडे नसल्यामुळे मी नो करत आहे। त्यानंतर तुमच्याकडे आणखी काही जर सेल्फ डिक्लेरेशन असेल ते, त्यानंतर ॲफिडेविट असते तर ॲफिडेविट याला मॅन्डेटरी असते, ॲफिडेविटवर तुम्हाला क्लिक करावं लागेल। त्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेट ग्रँडफादरचं असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ऑफ द फादर्स, तर माझ्याकडे फादरचं कास्ट सर्टिफिकेट असल्यामुळे इथे सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर बोनाफाईड असेल तर बोनाफाईड सिलेक्ट करून घ्यायचं आहे, तर असेल तुमच्याकडे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर माझ्याकडे बोनाफाईड असल्यामुळे इथे बोनाफाईड शक्यतोवर बोनाफाईड तुम्हाला अपलोड करावं लागेल। त्यानंतर राशन कार्ड केल्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट ऑफ द अदर तुमच्या रिलेटिव्हची, तर माझ्याकडे त्यांच्या फॅमिलीतली कोणाची तर कास्ट रिलेटिव्ह असेल तर शक्यतोवर जोडा, कारण तुमचं अप्रूवल होण्यामध्ये खूप मदत होते। त्यामुळे तुम्हाला जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं, जर अदरमध्ये काही आणखी डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही इथे अदर सिलेक्ट करून त्याचं सविस्तर माहिती देऊ शकता। त्यानंतर इथे तुम्हाला खाली तुमची जे पण मातृभाषा असेल ती मदर टंग इथे तुम्हाला निवडून घ्यायची आहे, तर माझं मराठी असल्यामुळे मी इथे मराठी सिलेक्ट केलेलं आहे। तुमची जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर रिलिजन जे पण तुमचं हिंदू मुस्लिम जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट टाईप करून घ्यायचं, तर माझं हिंदू असल्यामुळे मी इथे हिंदू सिलेक्ट करून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जे पण तुमचं असेल हिंदू मुस्लिम जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, टाईप करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं कुलदैवत, तर लक्षात द्या कुलदैवत जसं आमचं जे आहे ते महाभवानी आहे, तुमचं जे पण कुलदैवत असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट टाईप करून घ्यायचं, तर माझं महाभवानी असल्यामुळे इथे महाभवानी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। लक्षात द्या, जर तुम्हाला माहीत नसेल तुमचं कुलदैवत कोणतं आहे तर तुमच्या घरच्या जे बुजुर्ग व्यक्ती असतात त्यांना विचारून घ्या, तुम्हाला तुमचं कुलदैवत जे काही असेल ते तुम्हाला सांगून देतील। त्यानंतर तुमच्या रिलेटिव्हमधील जे काही सरनेम असेल ते 5 सरनेम तुम्हाला टाकायचं आहे। लक्षात द्या, एकच म्हणजे तुमच्या रिलेटिव्हमध्ये की तुमच्या मामाचे आत्याचे जे काही रिलेटिव्ह असेल ते सरनेम इथे 5 सरनेम टाकून घ्यायचे आहे, तर जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबातील जे काही घरं असेल तुमच्या गावातील त्यांचेसुद्धा इथे टाकू शकता, तर मी इथे 5 नाव टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जे पण असेल ते तुम्हाला इथे त्यांचे सरनेम टाकून घ्यायचे आहे, तर मी इथे सरनेम टाकून घेतो त्यांच्या कुटुंबातील। तर अशा प्रकारे तुम्हाला 5 सरनेम टाकून घ्यायचे आहे, तर अशा प्रकारे 5 सरनेम टाकून घ्यायचे, तर आपला 1 सरनेम राहिलेला आहे, तर ते सरनेम आपण टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ते 5 सरनेम टाकून घ्यायचे आहे। तर लक्षात द्या, तुमचा जर काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट्स करा। त्यानंतर एकदा संपूर्ण फॉर्म फिलअप करून बघून घ्यायचा आहे, त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे। एकदा फॉर्म बघून घ्या, त्यानंतरच तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू करायचा आहे। लक्षात द्या, त्यानंतर आर यू शुअर अशा प्रकारे तुम्हाला एक मेसेज होईल, त्यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचा आहे। तुम्ही इथे ओके करून घेत आहे। लक्षात द्या, यामध्ये काही चुकी करायची नाही, स्पेलिंगमध्ये तर चुकी करायची नाही। जर तुम्ही स्पेलिंगमध्ये चुकी केली तर तुम्हाला या फॉर्ममध्ये आणखी पुन्हा नवीन फॉर्म भरावा लागेल। त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेंट ॲड्रेस, तर इथे तुम्हाला ॲप्लिकेंटचा ॲड्रेस द्यायचा, जो पण त्यांच्या आधार कार्डवर असेल तो तुम्हाला इथे टाकावा लागेल। तर जो पण त्यांचा करस्पॉन्ड ॲड्रेस असेल, जर ते जे मुईचे परमनंट ॲड्रेस त्यांचा वेगळा असेल तर तुम्हाला इथे परमनंट ॲड्रेस वेगळ्यासाठी तुम्हाला खाली ऑप्शन दिलेला आहे, तिथे तुम्हाला अशा प्रकारे त्यांचा जो पण ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। मी ते ॲड्रेस टाकून घेत आहे।
तर जे पण त्यांचं विलेज असेल विलेज, त्यानंतर जर तुम्ही अर्बन एरियातून असाल तर तुम्हाला डिटेल्सली त्यांच्या आधार कार्डनुसार ॲड्रेस द्यावा लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे रुरल भागातील असाल तर तुम्हाला इथे ॲट पोस्ट काय का जे काही असतील ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे पण स्टेट असेल ते स्टेट इथे ॲड्रेस टूमध्ये लिहायचं आहे. लक्षात द्या हे मॅन्डेटरी ऑप्शन असल्यामुळे हे फिल करायचं आहे. त्यानंतर तुमचा इंडिया जे पण आहे ते, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर जो पण तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे पण तुमचा तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. आणि इथे पिनकोड नंबर, जो पण तुमचा पिनकोड असेल तो पिनकोड टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही इथे किती दिवसापासून राहत आहात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर माझे जे कॅन्डिडेट आहे ते ज्या वर्षीपासून इथे राहत आहेत ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं. जो पण तुमचा सर्वात जुना पुरावा असेल या गावचा तो तुम्हाला इथे द्यावा लागेल. तर मी ते ज्या वर्षापासून इथे राहत आहे ते तर मला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जर तुमचा ॲड्रेस सेम असेल तर यसवर क्लिक करून तुम्ही इथे परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डिंग ॲड्रेस सेम करू शकता. जर तुमचा अलग अलग असेल तुम्हाला नो करावा लागेल. नो करून तुम्ही इथे दोन्ही पण ॲड्रेस देऊ शकता. तर माझं दोन्ही ॲड्रेस सेम असल्यामुळे मी इथे यस करून एकच ॲड्रेस देत आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचा. सेव्ह अँड कंटिन्यू आर यू शुअर तुम्हाला इथे येईल तर ओके करून घ्यायचा. ओके केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूज बनवेल. तिथे तुम्हाला डिटेल द्यायची आहे. जर तुमचं प्रायमरी एज्युकेशन झालं असेल तर इथे तुम्हाला जे पण कॅन्डिडेटचं म्हणजेच अप्लिकेंटचं म्हणजे ज्या मुलीचं तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे किंवा मुलाची कास्ट व्हॅलिडिटी काढायचं आहे त्याचं जे पण एज्युकेशन असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. तुम्ही प्रायमरी एज्युकेशनसुद्धा देऊ शकता. तर तुमच्याकडे प्रायमरीचे लक्षात द्या, जर प्रायमरीचं एज्युकेशन दिलं तर तुम्हाला प्रायमरीची टी सीही जोडावी लागेल. तर टी सी असेल तर तुम्ही प्रायमरीचं एज्युकेशन देऊ शकता. तर मी इथे डायरेक्टली कॉलेजचं एज्युकेशन देणार आहे कारण माझ्याकडे प्रायमरीची टी सी नसल्यामुळे. तर इथे तुम्ही डायरेक्टली कॉलेजचं एज्युकेशनसुद्धा देऊ शकता. तर जिथे त्यांची 11वी चालू आहे तिथे डायरेक्ट इथे देणार आहे मी. तर इथे तुम्हाला जे पण कॉलेज असेल ते कॉलेजचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे कॉलेजचं नाव टाकून घेत आहे. कॉलेजच्या नावासोबत तुम्हाला त्यांचं जिथे त्यांचं कॉलेज आहे त्या गावाचं नावसुद्धा इथे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन इयर जिथे जेव्हा तुम्ही ॲडमिशन केलं असेल ते इयर इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर मी ते ॲडमिशन इयर टाकून घेत आहे. त्यानंतर तुमचं जिथे क्लोजिंग झालं असेल तर क्लोजिंगसुद्धा टाकू शकता. त्यानंतर तुमचं जे पण कास्टमधून तुमचं ॲडमिशन झालं असेल तर माझं ओ बी सीमधून ॲडमिशन झालं असल्यामुळे ओ बी सी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जे पण ओ बी सीमध्ये सबकास्ट असेल माई कुंभी जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी ते माई असल्यामुळे माई टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे भरपूर साऱ्या कास्ट पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला जे पण असेल तुमची माई असेल तर तुम्ही एम दाबू हे करून प्रेस करून तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यानंतर तुमचं एज्युकेशन कम्प्लीट आहे की परसुईंग म्हणजेच शिकत आहात. तर जर शिकत असाल तर परसुईंग करायचं आहे, कम्प्लीट असेल तर कम्प्लीट करायचं आहे. तर मी इथे परसुईंग असल्यामुळे परसुईंग करत आहे. त्यानंतर ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ॲड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरव्ह्यू पाहायला मिळेल. तिथे तुम्ही डायरेक्टली एज्युकेशन देऊ शकता. त्यानंतर इथे सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर इथे तुम्हाला फॅमिली डिटेल द्यायची आहे. तर फॅमिली डिटेल्समध्ये तुम्हाला इथे त्यांचं फादरचं नाव टाकायचं आहे, त्यांच्या फादरचं मिडल नेम टाकायचं आहे, त्यांच्या फादरचं सरनेम टाकायचं आहे, त्यानंतर ग्रँडफादरचं टाकायचं आहे, त्यानंतर ग्रँडफादरचं मिडल नेम द्यायचं आहे, त्यानंतर सरनेम द्यायचं आहे, त्यानंतर त्यांचा ॲड्रेस जो पण असेल तो ॲड्रेस टाकायचा. जर सारखा ॲड्रेस असेल सेम ॲड्रेस तशाच्या तसा तिथे टाकून घ्यायचा आहे. तर माझा सेम ॲड्रेस असल्यामुळे सेम ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर इथे पॅरेंट्सचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. आणि इथे पॅरेंट्सचा मोबाईल नंबर दिल्यानंतर इथे त्यांचं जे पण त्यांचा पारंपरिक व्यवसाय असेल तो पारंपरिक व्यवसाय टाकून घ्यायचा. तर माझा इथे शेतकरी असल्यामुळे इथे मी फार्मर टाकून घेतलेला आहे. तुमचं जे पण एक पारंपरिक व्यवसाय असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर मी ते अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यानंतर एकदा तुमचा फॉर्म बघून घ्या. त्यानंतर जर त्यांचं एज्युकेशन झालं असेल त्यांच्या वडिलाचं तर तुम्हाला यस करायचं आहे आणि इथे डिटेल द्यावं लागेल. तर मी ते एज्युकेशन झालं असल्यामुळे इथे सेव्ह करून घ्यायचं आहे आधी. तर मी ते एज्युकेशन देऊन देत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे एज्युकेशन देऊन द्यायचं आहे. तर जे पण एज्युकेशन झालं असेल त्यानंतर त्यांचं तुम्हाला इथे कोर्सेस पाहायला मिळेल जे काही असेल कॉलेज शिक्षण प्रायमरी हायस्कूल. तर इथे तुम्हाला यावर सिलेक्ट करून इथे तुम्हाला जे पण त्यांचं एज्युकेशन झालं असेल ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तिथे जे पण त्यांचं एज्युकेशन झालं असेल ते एज्युकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर कॉलेज असेल तर कॉलेज, जर त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट, जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही एज्युकेशन टाकलं तर त्यांची टी सीसुद्धा जोडणे जरुरी आहे. त्यानंतर तुम्हाला जे पण त्यांच्या ज्या शाळेतून त्यांचं हे झालं असेल ग्रॅज्युएट किंवा 12th झालं असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडमिशन इयर तुम्हाला जे पण त्यांच्या टी सीवर असेल ती ॲडमिशन इयर टाकायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं
कंप्लीट कधी झालं ते तुला सुद्धा टाकायचं आहे, तर मी ते कंप्लीट इयर सुद्धा टाकून घेणार आहे. तर जे पण त्यांचं कंप्लीट इयर असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं त्यांच्या टी सीनुसार. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे त्यांचं कंप्लीट इयर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोण्या कास्टमधून ॲडमिशन झालेला आहे, तर इथे ओ बी सी असल्यामुळे ओ बी सी सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुमचं जे पण सबकास्ट असेल ते सबकास्ट तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे, तर मी ते सबकास्ट टाकून घेत आहे. तर जी पण त्यांची सबकास्ट असेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे पण फुल सबकास्टमध्ये फुल माई असते किंवा जे काही त्यांच्यामध्ये आणखी सबकास्ट असतात त्या तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. तर मी इथे ज्या पण त्यांच्या सबकास्ट असेल त्या सबकास्ट इथे टाकून घेत आहे. तर तुम्ही जर माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्या बुजुर्ग व्यक्तींना विचारू शकता, तुम्ही तुम्हाला ते त्यामध्ये सांगून देतील तुमची सबकास्टमध्ये आणखी सबकास्ट कोणती आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कंप्लीट असेल एज्युकेशन त्यांचं, तर कंप्लीट जर त्यांनी मधातच शिक्षण सोडलं असेल तुम्ही ते परसुईंग सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ॲड यावर क्लिक करायचं. ॲड यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला खालची डिटेल्ससुद्धा फिल करायची आहे एज्युकेशनची आणि वरची डिटेल्ससुद्धा फिल करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे वरची दोन्ही पण डिटेल्स फिल करायची आहे. आणि वरची डिटेल्स सिलेक्ट केल्यानंतर आधी सेव या बटनवर क्लिक करायला विसरायचं नाही. त्यानंतर सेव अँड कंटिन्यू यावर ओके करायचं आहे. त्यानंतर खाली एज्युकेशन डिटेल्स यावर सेव अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे. मी ते सेव अँड कंटिन्यू यावर क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला वरची डिटेल्स आधी सेव करून घ्यायची आहे, त्यानंतर खालची डिटेल्स सेव करायची आहे. जर तुम्ही दोन्ही डिटेल्स फिल करणे जरुरी आहे, त्यानंतर मी ते सेव करून घेत आहे. त्यानंतर पुन्हा सेव अँड कंटिन्यू करून घ्यायचं. सेव अँड कंटिन्यू केल्यानंतर आर यू शुअर तो ओके करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला हे जे आहे हा ऑप्शन फक्त मायग्रेट लोकांसाठी आहे. जे अदर स्टेटमधून किंवा अदर जिल्ह्यातून राहायला आला असेल त्याच्यासाठी आहे. तर ज्यांनी जर अदर स्टेटमधून आला असेल किंवा अदर डिस्ट्रिक्टमधून आला असेल तर इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याची डिटेल्स इथे फिल करावी लागेल. तर माझे जे कॅन्डिडेट आहे ते अदर स्टेटमधून किंवा अदर डिस्ट्रिक्टमधून न असल्या आल्यामुळे मला हा ऑप्शन काही पण फिल करायचा नाही. तर इथे तुम्हाला यामध्ये काही पण फिल करायची नाही आहे. जर जे अदर स्टेटमधून आला असाल तर तिथे तुम्हाला रिझन द्यावं लागेल, कधी आला, काय आला आणि कशासाठी आला, तर जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकावं लागेल. तर इथे ज्यांनी जे लोक मायग्रेट नसेल म्हणजेच अदर स्टेट किंवा अदर डिस्ट्रिक्टमधून आला नसाल तर तुम्हाला इथे काही पण फिल करायची नाही आहे. तर मी ते सेव डायरेक्टली तुम्ही इथे सेव अँड कंटिन्यू करू शकता. तर मी ते डायरेक्टली सेव अँड कंटिन्यू करून घेत आहे. लक्ष द्या, मायग्रेटवाल्यांनी हा ऑप्शन थोडा व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. तुम्हाला यामध्ये यस केल्यानंतर सर्व ऑप्शन पाहायला मिळेल, कधी आला, कधी कशासाठी आला, हे सर्व तुम्हाला इथे फिल करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करून घ्यायचं आहे. ज्यांनी मायग्रेट नाही आहे त्यांनी काही पण फिल करायची नाही, डायरेक्टली सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. मी ते सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे रिडायरेक्ट करण्यात येईल. तर हा पेज आपला रिफ्रेश व्हायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट पाहणं मिळेल. तर हा सर्वात फर्स्ट ऑप्शन आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुमच्याकडे तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणाची कास्ट रिलेटिव्ह असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे आणि त्यांचं नाव, त्यानंतर त्यांचं जे पण रिलेशन असेल ते रिलेशन नेम टाकून द्यायचं. ज्याची पण तुम्हाला इथे आधी त्यांच्या व्हॅलिड कास्ट रिलेटिव्ह जसं नाव आहे तसं नाव टाकून घ्यायचं आहे, स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. त्यानंतर त्यांचं जो पण त्यांचा तुमचा हे असेल म्हणजेच रिलेशन असेल ते रिलेशन इथे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. जे पण तुमचं ब्रदर आहे, भाऊ आहे, जे पण असेल ते. त्यानंतर इथे तुम्हाला त्यांची कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती कोण्या डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला त्यांना मिळालेली आहे ते डिस्ट्रिक्ट इथे टाकून घ्यायचं. माझं नागपूर जिल्ह्यातून त्यांना कास्ट व्हॅलिडिटी मिळाली असल्यामुळे मी ते नागपूर सिलेक्ट करून घेत आहे. तर तुम्हाला जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कशासाठी तुम्ही काढलेली होती त्यांनी, नोकरीसाठी काढली असेल, नोकरीसाठी एज्युकेशन जर काढली असेल तर ज्या एज्युकेशनसाठी, तर 11वी 12वीसाठी काढल्या असल्यामुळे ते 11वी 12वी या सिलेक्ट करत आहे. त्यानंतर कधी इश्यू केली ती इयर टाकून घ्यायचं. ज्या वर्षी त्यांनी इश्यू केली असेल ती इथे व्हेरीफाईड झाली असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर ज्या वर्षी त्यांना जी कास्ट व्हेरीफाईड झाली व्हॅलिडिटी, ती कास्ट व्हॅलिडिटीची इथे डिटेल द्यायची आहे. तर मी जे पण इयर असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते तुम्हाला तुमच्या खालच्या बाजूला मिळेल. ज्या वर्षी तुमची इश्यू झाली तीच डेट म्हणजेच व्हेरीफाईडची डेट असते. तर त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचा कास्ट सर्टिफिकेट नंबर
वैलिडिटी सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, तर जो पण त्यांचा वैलिडिटी सर्टिफिकेट असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। वैलिडिटी सर्टिफिकेट टाकल्यानंतर इथे तुम्हाला त्यांची डेट जे पण असेल ते डेट टाकून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला इश्यू डेट टाकून घ्यायची आहे, जे पण त्यांची इश्यू डेट असेल ते टाकून घ्यायची आहे। त्यानंतर हा ऑप्शन तुम्हाला नोट्स ठेवायचा आहे। त्यानंतर हा ऑप्शन जो आहे हा जर तुम्ही अदर महाराष्ट्रामध्ये याच्या आधी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्यासाठी जर तुम्ही केला असेल आणि पेंडिंग झाला असेल किंवा रिजेक्ट झाला असेल तर त्यावर यस करून तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल। तर मी इथे नो करत आहे। त्यानंतर सेव अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे। सेव अँड कंटिन्यू क्लिक केल्यानंतर आर यू शुअर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस बनवेल। तिथे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स हे अपलोड करून घ्यायचे आहेत। इथे तुम्हाला सर्वात आधी तर इथे तुम्हाला सर्वात आधी ज्या व्यक्तीची तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढत आहे त्या व्यक्तीचे इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे हे खूप महत्त्वाचे आहे। त्यांची कास्ट सर्टिफिकेट असणे खूप गरजेचे आहे, तरच तुम्ही इथे कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता। त्यानंतर तुम्ही इथे व्ह्यू अपलोड फाईल यावर क्लिक करून तुम्ही जे अपलोड केलेली फाईल आहे तीसुद्धा पाहू शकता। त्यानंतर सेकंड कॉलममध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्यांचा जे फॉर्म नंबर 17, तर हा फॉर्म नंबर 17 लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। ती तुम्हाला ग्रीन पेपरवर घ्यायची आहे आणि त्यामध्ये 10 रुपयाची तिकीट चिपकून तुम्हाला ती अपलोड करायची आहे। त्यामध्ये एफिडेविटसुद्धा लावायचं आहे, लक्षात द्या, एफिडेविट आणि तो ग्रीन पेपर, अशा प्रकारे तुम्हाला हे ग्रीन पेपरवर घ्यायचं आहे, त्याला तिकीट चिपकायचे आहे अशा प्रकारे। आणि त्यांचं मॅटर वगैरे हे सर्व याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्यानंतर एफिडेविट करून इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे, मी इथे अपलोड करून घेत आहे। 100 रुपये स्टॅम्प पेपर करण्याची काही पण गरज नाही तुम्हाला इथे, तुम्ही फक्त तुमच्या 10 रुपयाची तिकीट चिपकूनसुद्धा ग्रीन पेपरवर घेऊन अशा प्रकारे तुम्हाला, आणि हा फॉर्म नंबर 4 तुम्हाला ग्रीन पेपरवर घ्यायचा आहे आणि 10 रुपयाची तिकीट इथे लावायची आहे आणि ते ॲफिडेविट करायचे, लक्षात द्या, ॲफिडेविट केल्याशिवाय तुम्हाला अपलोड करायचं नाही। ॲफिडेविट तुम्ही 100 रुपये स्टॅम्प पेपरवर घ्या किंवा तुम्ही डायरेक्टली त्या ग्रीन पेपरवर घ्या, तुम्हाला त्यामध्ये ॲफिडेविट हे लावावंच लागेल। त्यानंतर फॉर्म नंबर 17 आणि फॉर्म नंबर 4 हासुद्धा तुम्हाला मी याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली हे मॅटर डाउनलोड करू शकता आणि तुम्ही एका पेजवर त्याच्याही ग्रीन पेपरवर घ्यायचा आहे आणि ॲफिडेविट करून फोटो त्याला 10 रुपयाची तिकीट चिपकायची आणि ते अपलोड करायचं आहे। 100 रुपयाच्या स्टॅम्पची काही पण गरज नाही, एक तास सोडून दोनदा सांगत आहे, 100 रुपये स्टॅम्पवर नाही घ्यायचा आहे, फालतू तो खर्च वाढवायचा नाही आहे। त्यानंतर पुन्हा अशा प्रकारे तुम्हाला हे ग्रीन पेपरवर घ्यायचं आहे आणि त्यावर 10 रुपयाची तिकीट चिपकून ॲफिडेविट करायला विसरायचं नाही आहे। त्यानंतर हा फॉर्म नंबर 15 आहे, तर हा फॉर्म नंबर 15 आहे तुमच्या कॉलेजमधून मिळणार आहे, हा तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून आणायचा आहे आणि तुम्हाला तो फॉर्मसुद्धा आपण दाखवून देतो। अशा प्रकारे तुम्हाला हा कॉलेजमधून मिळणार आहे, त्यावर स्टॅम्प आणि सही शिक्का असणे गरजेचं आहे। त्यानंतर इथे ॲप्लिकंटची इथे फोटो अपलोड करायचे आहेत, मी ते ॲप्लिकंटचे फोटो अपलोड करून घेत आहे। जे पण तुमच्याकडे फोटो असेल तर इथे तुम्हाला पासपोर्ट साईज आणि लक्षात द्या जी साईज आहे ती साईजसुद्धा कोण्या याच्यामध्ये मेंटेन करायची ते तुम्हाला स्कॅन करून घ्यायचं आहे। तेसुद्धा आपण स्कॅनिंगसुद्धा पाहणार आहे की कोण्या साईजमध्ये तुम्हाला मेंटेन करायचे, तर अशा प्रकारे तुम्हाला हे स्कॅनिंग करून घ्यायचं आहे। 300 DPI स्कॅनिंग करायचं आहे JPG, तर मी ते 300 DPI स्कॅनिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल, ती ओपन विथ पेंटमध्ये ओपन करून घ्यायचे आहेत, मी ते ओपन विथ पेंट करून घेत आहे। ओपन विथ पेंटमध्ये जायचं आहे, त्यानंतर पेंट यावर क्लिक करायचं आहे। पेंट यावर क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल, हे तुम्हाला इथे क्रॉप करून घ्यायचं आहे, मी आधी क्रॉप करून घेत आहे। क्रॉप केल्यानंतर इथे तुम्हाला रिसाईजवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला 300 करायचं आहे आणि इथे खाली यावर हा ऑप्शन काढून टाकायचा आहे आणि इथे 400 करायचा आहे, लक्षात द्या, 300 आणि 400 असायला पाहिजे। त्यानंतर ओके करायचा आहे, ओके केल्यानंतर सेव यास करायचा आहे आणि ज्या पण कस्टमरच्या नावाने ते फोटो सेव्ह करून घ्यायचे, तुम्ही ते कस्टमरच्या नावाने फोटो सेव्ह करून घेत आहे। सेव्ह केल्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे सेव्ह करायचं आहे आणि इथे जिथे ॲप्लिकंट फोटो आहे तिथे तुम्हाला इथे अपलोड करायचे, मी ते ॲप्लिकंट फोटो जिथे पण असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचे, मी अशा प्रकारे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे पाहायला मिळेल। त्यानंतर ॲप्लिकंटची सिग्नेचर अपलोड करायचे आहे, तर ॲप्लिकंटची सिग्नेचर, त्यानंतर ॲप्लिकंटच्या फादरचीसुद्धा खाली सिग्नेचर अपलोड करायची, तर दोन्ही पण सिग्नेचर तुम्हाला अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचे आहे। अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला हा फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून इथे तुम्हाला रिलेटिव्हची जे पण असेल ती कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे। त्यानंतर जे पण अदर डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असेल, 19 जेवढ्या जुने पुरावे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल, कोतवाल पंजी वगैरे याच्यामध्ये दिलेलं आहे, जे पण डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला इथे
यामध्ये रीड करून घ्यायचे आहे आणि ते अपलोड करायचे आहे. त्यानंतर सेव अँड कंटिन्यू यावर क्लिक करायचं. सेव अँड कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेस पाहायला मिळेल. लक्ष द्या, जे पण तुमच्याकडे जुने पुरावे असेल त्यावर सिलेक्ट करून तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे, संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आय ॲग्री करायचा आहे. आय ॲग्री केल्यानंतर हा कॅप्चा जसा का तसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे, तुम्ही इथे कॅप्चा फिल करून घेत आहे. जो पण असेल तो कॅप्चा व्यवस्थितरित्या फिल करा, यामध्ये काही पण चुकी करू नका. एकदा फॉर्म व्यवस्थितरित्या बघा, त्यानंतरच तुम्ही जर एडिट करायचं असेल तर एडिटचा सुद्धा इथे ऑप्शन आहे. त्यानंतर सबमिट करायचा, त्यानंतर आर यू शुअर टू फायनल सबमिट तर इथे असं विचारेल, तर त्यानंतर तुम्हाला इथे फायनल सबमिट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 100 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे, तर मी इथे मेक अ पेमेंट यावर क्लिक करायचं आहे. जे पण असेल ते तुम्हाला इथे 100 रुपयाचं पेमेंट करावं लागेल, तर इथे मी 100 रुपयाचं पेमेंट करून घेत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी तीन ऑप्शन पाहायला मिळेल. एक कार्डचा ऑप्शन पाहायला मिळेल, एक नेट बँकिंगचा आणि एक यू पी आयचा. तर मी सांगेल सर्वात सोपा ऑप्शन आहे, तुम्हाला यू पी आयने पेमेंट करायचं आहे, कार्डनी वगैरे करायचं आहे, तुम्ही ती यू पी आयने पेमेंट करणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण यू पी आय डी असेल तो यू पी आय डी टाकून घ्यायचा आहे. तर जो पण तुमचा यू पी आय डी असेल तो व्यवस्थित इथे इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तुम्ही इथे यू पी आय डी टाकून घेत आहे आणि क्यू आर कोडनी पेमेंट करायचं आहे ना, लक्ष द्या, यू पी आयनीच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर यू पी आय डी टाकून घ्यायचा आहे. यू पी आय डी टाकल्यानंतर व्हेरीफाईड या बटनवर क्लिक करायचा आहे. व्हेरीफाईड यावर क्लिक केल्यानंतर तुमचा ज्याचे पण यू पी आय डी तुम्ही टाकला असेल त्याचे नाव इथे शो होईल. तर इथे तुम्हाला व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे. आधी व्हेरीफाईड करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर जे पण त्यांचे ज्यांची तुम्ही यू पी आय डी वापरला असेल त्यांचं नाव इथे तुम्हाला शो होईल. तर इथे तुम्हाला व्हेरीफाईड अशा प्रकारे नाव येऊन जाईल. हे नाव आल्यानंतर एकदा त्यांचं नाव कन्फर्म करून घ्यायचं आहे. कन्फर्म असेल तर तुम्हाला ते पे या बटनवर क्लिक करायचं आहे. मी इथे पे या बटनवर क्लिक करत आहे. पे या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनपे किंवा गुगल पे जे पण तुमचं यू पी आय डी असेल त्यामध्ये फोनपेमध्ये जाऊन तुमचं जे पण तुम्हाला 100 रुपयाचे नोटिफिकेशन आले असेल ते तुम्हाला तुमचा यू पिन टाकून तुम्हाला ते पेमेंट करून टाकायचं आहे. तर मी ते पिन टाकून माझं पेमेंट हे करून टाकत आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणतेही बॅक वगैरे घ्यायचं नाही आहे, थोडं वेट करायचं आहे. इथे बॅक वगैरे घ्यायचं आहे, थोडा वेट करायचा आहे. तुम्हाला तुमचं पेमेंट हे यू पी आयने तुम्ही क्रेडिट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पेमेंट हे होऊन जाईल. तर हे पेमेंट तुम्हाला थोडं अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. यानंतर सक्सेसफुली दाखवल्यानंतरसुद्धा तुम्हाला बॅक वगैरे घ्यायचं नाही, त्यानंतर थोडं थांबून जायचं आहे. थांबून गेल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तुमचं हे पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्हाला इथे तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे, तो हा व्यवस्थितरित्या ठेवायचा आहे. किंवा तुम्ही डायरेक्टली याची प्रिंटसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला थोडं वेट करायचं आहे आणि वेट केल्यानंतर तुम्हाला इथे फीडबॅक विचारेल. तर इथे तुम्हाला जो पण असेल एक्सटर्नल जे काही तुम्हाला गुड व्हेरी गुड जे काही तुमचा फीडबॅक असेल तो तुम्हाला इथे देऊन द्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे फीडबॅक लिहून घ्यायचा आहे आणि इथे टाईप करून घ्यायचा आहे. जो पण असेल तो रिमार्क असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर मी इथे गुड लिहून घेत आहे. जे पण असेल तुमच्याकडे गुड व्हेरी गुड तर तुम्हाला बॅड इम्प्रेशन बॅड फीडबॅक द्यायचा असेल तुम्ही बॅडसुद्धा देऊ शकता. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल आणि इथे त्यांचं डाउनलोड पी डी एफ फॉर्म हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड पी डी एफ फॉर्म क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे त्यांचा हा पी डी एफ फॉर्म पाहायला मिळेल. तर हा फॉर्म तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण याच्या 7 प्रिंट आहे. ह्या 7च्या 7ही प्रिंट तुम्हाला काढून घ्यायचे आहे, व्यवस्थितरित्या काढून घ्यायचे आहे क्लिअर. आणि हा तुम्हाला कस्टमरला द्यायचा आहे आणि यासोबतच एक तुम्हाला पेमेंट स्लिपसुद्धा द्यायची आहे. या 7 प्रिंट तुम्हाला इथे काढायचे आहे. लक्षात द्या, ह्या एकही प्रिंट याच्याची सोडायची नाही आहे. ह्या 7ही प्रिंट तुम्हाला आणि त्यासोबत एक पेमेंट स्लिप. तर पेमेंट स्लिपसुद्धा कुठून डाउनलोड करायची हे सुद्धा आपण पाहणार आहे. तर पेमेंट स्लिप डाउनलोड करण्यासाठी ही प्रिंट घेऊन घ्यायची आहे आणि ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे. या हा फॉर्म आणि एक पेमेंट स्लिप आणि त्यासोबत जे काही डॉक्युमेंट्स असेल ते डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स तुम्हाला आणि कॅन्डिडेटची अटेस्टेट करून घ्यायची आहे. आणि ते तुम्हाला तुमच्या जे पण डिस्ट्रिक्ट ऑफिस असेल कास्ट रिलेटेडचं तिथे तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. लक्षात द्या, अर्ज केल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. 30 दिवसाच्या आतमध्येच हे करायचं आहे. जर तुम्ही 30 दिवसानंतर जर ते डॉक्युमेंट सबमिट केले तर तुम्हाला तुमचा अर्ज हा नाकारला जाईल. त्यामुळे त्यानंतर ही पेमेंट स्लिप तुम्हाला ही पेमेंट स्लिप त्याच्या खालच्या बाजूला मिळेल. ही पेमेंट स्लिप तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायची आहे. सॉरी, अपलोड न करता ही कस्टमरला द्यायची आहे. ही प्रिंट आणि जे आपण पी डी एफ फॉर्म हा पी डी एफ फॉर्म आणि पेमेंटची रिसिप्ट आणि जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स लावले आहेत त्याची संपूर्ण याची एक एक झेरॉक्स याचा बंच घेऊन तुम्हाला तुमच्या ऑफिसला डिस्ट्रिक्ट ऑफिसला जायचं आहे कास्ट व्हॅलिडिटीच्या. आणि ते पण 30 दिवस फॉर्म भरल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जर काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील,
तर काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करा। कमेंट्सचा रिप्लाई हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।